मित्रांनो, हा अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते, मला कॉलेजला सुट्ट्या लागल्या होत्या. नेहमीप्रमाणे मामांच्या गावी जाऊया असा मी निर्णय घेतला. मामांना मोलबाळ नसल्यामुळे त्यांच्या घरी मी गेल्यावर तेही खूपच आनंदित व्हायचे. ते ग्रामीण भागात राहत होते, त्यामुळे माझे मन तिकडे चांगलेच रमायचे. माझे बरेच मित्र तिथे झालेले होते, पण मामांचे घर त्यांच्या शेतात होते. त्यांच्या गावात जास्त तर लोकांचे घर शेतातच होते. गावात तसे काही मध्यम घरे होते. कोरोना काळात तर पूर्ण गावच त्यांच्या शेतात राहायला गेले होते. तेव्हा मी आणि माझे आईवडीलही आमच्या मामांच्याच गावी आलो होतो. माझ्या मामांचे शेत हे त्या रेल्वे पटरीलाच लागून होते, म्हणून बऱ्याच ट्रेनच्या जाण्याचा आणि येण्याचा आवाज रात्री कानी यायचा. तसे मामांचे घर भले मोठे बांधलेले होते, त्यामुळे रात्री झोपेवर त्या आवाजाचा एवढा काही परिणाम होत नव्हता. पण खूपच निसर्गरम्य वातावरण मामांच्या घराचे होते. घराच्या वरांड्यात बसले की घराच्या समोरून अधूनमधून ट्रेन जातानी दिसायच्या. आता मी त्या दिवशी घरच्यांना विचारले, आई मला तशा सुट्ट्याच लागल्या आहे कॉलेजला, मी जाऊ का मामांच्या घरी? माझे एवढे बोलणे ऐकून माझ्या घरच्यांनीही मला परवानगीच दिली. आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या मामांच्या गावी जायला निघालो. माझ्या मामांचे गाव जास्त काही लांब नव्हते, त्यामुळे मला तिथे पोहोचायला जास्त काही वेळ लागला नाही. मी आपल्या लालपरीनेच प्रवास केला होता. मी साधारण संध्याकाळी 5 वाजता निघालो होतो आणि रात्री 7 ते 8 वाजता माझ्या मामांच्या गावी पोहोचलो. मी त्यांच्या गावच्या बसस्थानकावर उतरलो आणि चालत असं त्यांच्या गावाच्या रस्त्याने जाऊ लागलो. त्यांच्या गावाचे बसस्थानक एवढे काही मोठे नव्हते, जास्त काही बस तिथे थांबत नव्हत्या. अधूनमधून एखादी बस यायची आणि तीही काही वेळातच निघून जायची. आता काही पाय उचलतच मी त्यांच्या गावात पोहोचलो. काही दूरदूरवर कुत्रे भुकत होते आणि तसे मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गावात जास्त काही लोकांचे घरे नव्हते, म्हणून मी आता मामांच्या शेताकडे जाऊ लागलो आणि त्या अंधारातच मामांच्या घरी जाऊन पोहोचलो. आता रात्रीचे 9 वाजले होते. घराच्या समोर एक भला मोठा पिवळा लाईट लावलेला होता. घराचा दरवाजा ओढलेला वाटत होता, म्हणून मी काहीसा तो दरवाजा पुढे ढकलला. तर मला दिसले माझे मामा टी व्ही बघत होते. मला असा येतानी बघताच मामा आनंदात बेडवरून उठले आणि माझ्या मामींना आवाज देत म्हणाले, अगं बघ कोण आलाय. म्हणून माझी मामीही लगबगीतच घराच्या बाहेर आल्या. त्यांच्याही चेहऱ्यावर आनंदच दिसत होता. आता काही वेळ आमच्या गप्पा गोष्टी चालल्या आणि त्या रात्री आम्ही सर्व झोपी गेलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी फ्रेश वगैरे झालो आणि मामांना विचारून त्यांच्या गावातील माझ्या मित्रांना भेटायला गेलो. काही मित्र मला भेटलेसुद्धा. मग बराच वेळ आमच्या गप्पा गोष्टी चालल्या, पण माझा एक सुधीर नावाचा मित्र मला कुठंच दिसत नव्हता. म्हणून मी माझ्या एका प्रतीक नावाच्या मित्राला विचारले, हे सुधीर कुठं आहे रे, मला दिसत नाही आहे. त्यावर प्रतीक काही वेळ शांत राहिला आणि त्याने माझा विषय मोडला. मला वाटले प्रतीकची आणि सुधीरची काही अनबन झाली असेल, म्हणून प्रतीक त्याच्याविषयी काही सांगत नसेल. तसेही मला माहीत होते की प्रतीक जरा ताटरस स्वभावाचा आहे, त्यामुळे मी त्याला परत सुधीरबद्दल विचारलेच नाही. आता काही वेळा आमच्या अशाच गप्पा गोष्टी चालल्या आणि आम्ही गावातील मंदिरावर जाऊन बसलो. आता जेवढ्या दिवस सुट्ट्या होत्या तेवढ्या दिवस मला हेच काम होते. आता मात्र चांगलीच संध्याकाळ झाली होती, तरी आमच्या गप्पा काही थांबायचं नावच घेत नव्हत्या. आता आमच्या चाललेल्या गप्पांमध्ये मी परत एकदा सुधीरबद्दल विचारले, तरीसुद्धा त्याचे उत्तर मला कोणीच दिले नाही. मला मात्र त्यांचे काही कळतच नव्हते, म्हणून मी जास्त काही विचार त्या गोष्टीवर केला नाही. आता रात्रीचे 7 वाजले होते, म्हणून मी आता घरी जायचा विचार केला आणि सर्वांना म्हणालो, ए जातो रे घरला, वेळ खूप झाला आहे. तसे पण आपण उद्या बोलू, मामा वाट बघत असतील माझे, सकाळपासून इकडे चालू आहे मी. माझे एवढे बोलणे ऐकल्यावर त्यांचाही मला होकारच आला आणि तेही आपापल्या घराकडे निघाले. आता मी काही वेळातच माझ्या मामांच्या घरी येऊन पोहोचलो. त्यातच घरात प्रवेश करताच मामा मला म्हणाले, अरे बराच उशीर केला रे, खूपच गप्पांमध्ये रमला होता वाटतं. मी मामांना हसतच हो म्हणालो. माझ्या मामांची आणि माझी बोलचाल एकदम माझ्या मित्रासारखीच व्हायची, म्हणून मी त्यांच्या घरी एकदम फ्री वागायचो. आता रात्र चांगलीच झाली होती, म्हणून आम्ही सर्वांनी जेवण केले. आज मात्र आम्ही घराच्या टेरेसवर झोपणार होतो, कारण उन्हाळा होता, गार हवा सुटायची, निवांत झोप येणार असे मला वाटले. पण काही वेगळेच घडणार होते याची मला कल्पना नव्हती. आता त्या रात्री मी जेवण वगैरे आटपले आणि मामांना विचारले, मामा आज मी घराच्या टेरेसवर झोपणार आहे. त्यावर मामांना काय झाले होते काय माहीत, ते जरा रागातच म्हणाले, तुला कोणी सांगितले घराच्या टेरेसवर झोपायला, मोकाड्याने तुझ्या रूममध्ये जाऊन झोप.
त्या रात्री अपरात्री येणारा ट्रेन तुला झोपू देणार नाही. एवढे जरा ते रागातच बोलून शांत झाले. मी मात्र कुठं त्यांचा ऐकणारा होतो म्हणून मी त्यांना समजवत सांगू लागलो, अहो मामा आम्ही झोपतो व्यवस्थित, मला एकदा झोप लागली ना मग कोणी उठवू शकत नाही, मग तो त्या ट्रेनचा आवाजही नाही. मामांनाही माहीत होते मी त्यांचे काहीच ऐकून घेणारा नव्हतो म्हणून त्यांनीही मला होकारच दिला. मग मी त्या रात्री माझे आवरले आणि टेरेसवर माझे अंथरून घेऊन गेलो. तेव्हा रात्रीचे 9 वाजून गेले होते. मला अगोदरच्या दिवशी मामांच्या घरी तर चांगली झोप आली पण आज मला झोपच येत नव्हती. त्यातच मी टेरेसवर झोपायला आलो होतो त्यामुळे मी न झोपता इकडे तिकडे निहाळत होतो. रात्रीची रानमाळावरील शांतता खूपच भयान वाटत होती. दूरदूरपर्यंत मोठे लांबलचक फक्त रानमाळ दिसत होते. त्यातच एखादी ट्रेन सरकत जातानी दिसत होती. आता बराच वेळ झाला होता म्हणून मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. गार अंगाला हवा स्पर्श करून जात होती म्हणून मी अंधरुण अंगावर घेतले. आता बऱ्याच प्रयत्नांनी मला झोपसुद्धा लागली. आता मी काही वेळ चांगला झोपलो असेल तर अचानकच मला काहीतरी किलबिलच्या आवाजाने जाग आली असे वाटत होते. काहीतरी झाले असावे म्हणून मी घाबरतच माझ्या अंधरुणावरून उठलो आणि टेरेसवरूनच इकडे तिकडे बघू लागलो. तर मला त्या अंधारात दूरदूरपर्यंत कोणीच दिसत नव्हते. मी खूप वेळ दूरदूरपर्यंत निहाळत बघितले पण मला कोणीच दिसत नव्हते. जाऊ दे माझाच काही भ्रम असेल अशा विचारातच मी परत झोपायला गेलो आणि खाटवर झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. काही वेळाने परत तसाच आवाज माझ्या कानी आला, जणू खूपच लोकांची किलबिलाट आजूबाजूला असावी. आता मात्र मला खूपच राग आला होता म्हणून मी परत एकदा रागातच उठलो आणि आजूबाजूला बघू लागलो. तर मला दिसले त्या रेल्वेच्या पटरीजवळ बरेच लोक उभे आहेत आणि काहीतरी तिथे बघत आहेत. आता चांगलीच रात्र झाली होती म्हणून मलाही काही कळत नव्हते की हा काय प्रकार चाललाय, पण तिथे काहीतरी झाले होते असे मला दूरूनच वाटत होते. तिथे एवढ्या रात्रीला जाऊ का नको असे मला झाले होते, पण एकदा जाऊनच बघतो या विचारातच मी घराच्या टेरेसच्या पायऱ्यांनी खाली उतरू लागलो आणि काही वेळातच तिथे जाऊन पोहोचलो. तर तिथे मला काहीच झालेले दिसत नव्हते, पण ते सर्व लोक असे विचित्र प्रकारे का तिथे उभे होते मला मात्र काही कळत नव्हते. म्हणून मी त्यातीलच एका मुलाला माझ्या हाताचा स्पर्श करून विचारू लागलो, मित्रा का उभे आहे तुम्ही इथे? तर त्याने मान वळवून माझ्याकडे बघितले. तर तो माझाच मित्र सुधीर होता. त्याला मी बघताच म्हणालो, अरे सुधीर काल मी तुला गावात किती बघितले यार, कुठं होतास तू आणि आता इथे काय करतोय? त्यावर तो माझ्याशी काहीच बोलला नाही आणि विचित्र आवाजात मला म्हणाला, किशोर तू तुझ्या घरला जा. तो असा का म्हणत होता मला काहीच कळत नव्हते आणि त्यातच ते सर्व कुठं गुडूप झाले तेही मला कळालेच नाही. हे सर्व बघून मात्र माझ्या अंगाला सरकन घाम फुटला. मी चांगलंच घाबरून गेलो. मी मात्र घाबरतच तिथून परत माझ्या घराच्या टेरेसवर येऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो आणि त्यातच मी रागातच सुधीरविषयी पुटपुटलो, उद्या बघतो त्या सुध्याला. आणि अशाच असंख्य विचारात मला कधी झोप लागली काही कळालेच नाही. आणि जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 9 वाजले होते म्हणून मी लगेच माझ्या आवरले आणि फ्रेश वगैरे झालो आणि रात्रीचा प्रकार विचारण्यासाठी माझ्या गावातील मित्रांना भेटायला गेलो. जेव्हा मी त्यांना घडलेला पूर्ण प्रकार सांगितला तेव्हा ते चांगलेच घाबरले आणि घाबरतच मला सांगू लागले, अरे पण सुधीर तर किती दिवसापासून सोडून गेला, तो तिकडे त्या रेल्वे पटरीकडे गुरेढोरे चारायला गेला होता, घाईतच पटरीवरून त्याचा पाय सरकला आणि तो पटरीवर पडला आणि त्याच्या डोक्याला चांगलाच मार लागला आणि तो तिथेच सोडून गेला. जेव्हा त्याच्यासोबत असलेल्या एका मुलाला तो पडलेला दिसला तर त्यालाही धक्काच बसला. हे सर्व माझ्या मित्रांचे ऐकून मात्र मला चांगलेच आश्चर्य वाटले. मी मात्र चांगलाच घाबरलो पण सुधीरची ती रात्रीची भेट मात्र अजूनही माझ्या स्मरणात आहे. मित्रांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीला पाठवू शकता. आमची इंस्टाग्राम आयडी आहे नाईट स्टोरी मराठी, किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता.